जितकं फिराल तितकं कमी आहे, त्यामुळे आम्हाला वाटतं नाही की 7 दिवसात आम्ही खूप कमी फिरलो असंच वाटतं आहे. आणि असं वाटतं कालच आम्ही राईड चालू केली आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. नाही, अजून असं वाटतं की अजून आपल्या इथं राहायचं आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. सॉरी, माझ्या आजूबाजूला खूप नॉईस आहे कारण मी एकतर रेल्वे ट्रॅकच्या जवळ राहतो आणि आज मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन पण सगळ्या ठिकाणी चाललं आहे, त्यामुळे जर आजूबाजूला नॉईस येत असेल तर त्यासाठी मला माफ करा आणि त्या नॉईसला इग्नोर करा. तर आजचा विषय असा आहे की मी हा व्हिडिओ करतो आहे कारण की मी जसं माझ्या गणपतीच्या राईडमध्ये सांगितलं की माझे जे कोकण राईडचे व्हिडिओज होते त्याचं नंतरच्या पार्टचं फोटेज माझ्या गोप्रोचं डिलीट झालं आहे. सो त्याच्यावरती काय करायचं असं मी सोल्युशन विचार करत होतो, व्हॉइस ओवर द्यायचा की नंतर मग असं स्टोरी टेलिंगसारखं सांगायचं तुम्हाला. तर व्हॉइस ओवर देणं मला शक्य नाही कारण ते एवढाच नॉईस आहे आजूबाजूला माझ्या. त्यामुळे मी म्हणालो की असं मी स्टोरी टेलिंगच्या टाईपमध्ये, म्हणजे मी थोडा एक्सप्लेन करेन की मी त्याच्या ज्याच्यानंतरचं फोटेज आपल्याकडे नाही आहे. बेसिकली सावंतवाडीला आपण गेलेलो, त्यानंतरचं फुटेज माझ्याकडे गोप्रोचं नाही आहे. माझ्या मोबाईलमध्ये जे मी व्हिडिओ शूटिंग केलेलं त्याचे रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे. सो मी असा विचार करत होतो की त्याबद्दलचं मग मी इन्फॉर्मेशन तुम्हाला असं फेस टू फेस बसून देईन आणि मग ती व्हिडिओ किंवा ती जी सिरीज आहे ती कंटिन्यू करून आपण एंड करू आणि मग त्याच्यानंतर आपण प्रिकॉशन्स घेऊ की असे फोटोज वगैरे किंवा व्हिडिओज वगैरे डिलीट होणार नाहीत. सो आता मी कंटिन्यू करतो स्टोरी जिथे आपण आधी एंड केलेली, म्हणजे सावंतवाडीला. सावंतवाडी पॅलेसला जे आपण व्हिजिट दिलेला त्यानंतरची स्टोरी मी कंटिन्यू करतो. तर बेसिकली त्यानंतर मी लास्ट व्हिडिओमध्येच टाकलेलं, त्यानंतर आम्ही इथे गेलेलो, नाश्ता केलेला सावंतवाडी मोती तलावाच्या आजूबाजूला एक प्लेस होतं, रोहित वडेवाले होते, तिथे आम्ही नाश्ता केलेला आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलेलं की सावंतवाडीचं जे लाकडी खेळण्यांचे शॉप्स आहेत त्या प्लेसला व्हिजिट कराय. सो आम्ही तिथे गेलो त्यानंतर. सर आता आम्ही आलो आहोत सावंतवाडीच्या मार्केटमध्ये आणि इथे माझ्या मागे सगळे लाकडी खेळण्यांची दुकान आहेत. बघूया आतमध्ये जाऊन काय काय आहे अँटिक पीस. सो नंतर आमचा विचार होता की रेडीच्या गणपतीला जायचं. सो आम्ही रेडीच्या गणपतीला तिथून निघालो सावंतवाडीवरून आणि जवळजवळ एक तास आम्हाला 1-1.5 तास लागला रेडीला पोचायला. आणि तिथे मी मंदिरामध्ये जाऊन काही शूट नाही केलं कारण की म्हणजे मी मोस्टली ते अवॉइड करतो. जर असं म्हणजे मला चान्स भेटला तर मग मी करतो, अदरवाईज मी मोस्टली तर अवॉइडच करतो कारण की मला पर्सनली ते आवडत नाही गणपतीच्या म्हणजे कुठल्याही देवळात गेल्यानंतर तिथे व्हिडिओ शूट करणं अँड ऑल. तिथे जाऊन मी फक्त देवाचं दर्शन घेतो आणि थोडं रिलॅक्स होऊन शांत पीसफुल माइंडने मी बाहेर येतो. सो मी तिथे शूट नाही केलं आणि जे देवळापर्यंत जाणं होतं ते सगळं गोप्रोमध्ये शूट झालेलं. गोप्रोमध्येच मी मंदिरापर्यंत पण पोचलेलो, तोपर्यंत मी हेल्मेट घालूनच गेलेलो कारण की तेवढं मला कवर करायचं होतं गोप्रोमध्येच. पण ते पण गेलं. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून गेलेलो शिरोडा बीचला. अगेन रेडी गणपती टू शिरोडा बीच डिस्टन्स जे गोप्रोमधलं फोटेज आहे ते नाही आपल्याकडे, ते सोडून द्या. हां, पण तिकडे शिरोडा बीचला जेव्हा आम्ही गेलो तिकडचं फुटेज आहे, तिथे मी व्हिडिओ फिरून शूट केलेली. आणि हो, तिथे नॉमिनल चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. आय गेस 5 रुपीज ऑर 10 रुपीज तिथे मी पे केलेले. ते शिरोडा
बीचसाठी त्यांचं म्हणजे ग्रामपंचायतीतर्फे तिकडे ते मिनिमल चार नॉमिनल चार्जेस घेतात त्या बीच मेंटेनन्ससाठी, स्वच्छतेसाठी अँड ऑल. सो ते आम्ही पे केले, तिथे बाईक पार्क केले आणि फिरलो. ॲक्च्युली आम्हाला असं कळलेलं की तिथे वॉटर स्पोर्ट्स आहेत, बिकॉज आमचे वॉटर स्पोर्ट्स करायचेच राहिलेले दापोलीपासूनचे. तो म्हटलं इकडे करूया. सो इथे पण नाही, बंद होतं तिथे काहीच, म्हणजे वॉटर स्पोर्ट्स आहेत असं वाटलंच नाही तिथे, अजिबात नव्हतेच तिकडे. सो आम्ही तिथे फेरफटका मारला, तो तुम्ही बघून घ्या. हाय फ्रेंड्स, तर आता 3:30 पावणे 4 झाले असतील, आम्ही शिरोडा बीच जवळ आलो आहे. खरं तर अवतार बघून तुम्हाला कळलंच असेल, खूप दमायला झाले आज, खूप म्हणजे उलटंसुलटं ट्रॅव्हल केलं आम्ही. म्हणजे वेंगुर्ल्यावरनं सकाळी माणगाव, माणगाववरनं सावंतवाडी, सावंतवाडीवरनं शिरोडा, रेडी गणपती, रेडी गणपतीवरून आता ते शिरोडा बीचला आलो. कमायला झालं आहे, बघू थोडा बीचवर थांबू आणि मग निघू पुढे. पुढे खवणे बीचला जायचा प्लॅन आहे, नाहीतर मग सागरेश्वर बीचवरच थांबू, बघू. चला तुम्ही बीच बघून घ्या. असा सुंदर असा निळाशार समुद्र आहे शिरोडा बीचचा. आपली जीवाची मजा करतो. बघितलं बघितलं झाला फेरफटका मारून शिरोडा बीचला. खरं तर इथे वॉटर स्पोर्ट्स असतील असं सांगितलेलं आम्हाला, पण इथे काहीच नाही आहे. सो एक राऊंड मारला आम्ही, मागे फक्त उंटाची राईड आहे, तो पण उंट बिचारा दमला आहे. आणि आता घोडा येतो आहे समोरून, म्हटलं राहू दे, पुढे जाऊया, निसर्गाचा आनंद घेऊया. खवणे बीचवर जाऊया का बायको? चला मग. सुमारे 4:30-5 दरम्यान आम्ही शिरोडा बीचवरून निघालो. तिथून आमच्या नंतर जायचा प्लॅन होता, दोन ठिकाणं होती, एक तर निवती बीचवर किंवा मग खवणे बीच, दोन्ही खूप लांब होते. अदरवाईज मग आम्ही जिथे थांबलेलो सागरेश्वरच्या बीचला, तिथेच आम्ही इव्हिनिंगला टाईम स्पेंड करणार असा प्लॅन होता. म्हणजे किती वेळात आम्ही परत तिथे सागरेश्वरच्या इथे पोहोचतो आहे त्या वेळावरती होतं, आणि सनसेट व्हायला किती वेळ आहे त्याच्यावरती डिपेंड होतं की आम्ही कोणत्या प्लेसला जाऊन थांबणार आहे ते. सो आम्ही निघालो तिथून आणि जवळजवळ आम्ही अगेन 1 तासाच्या अंतरावरती होतं तिथून. म्हणजे जसे रोड आहेत, रोडची कंडिशन कन्सिडर करून आणि मिनिमम स्पीड कन्सिडर करून मी हे डिस्टन्स सांगतो आहे, 1 तास किंवा जे 1.5 तास मी म्हणतो आहे ते. सो तिथून मग आम्ही शेवटी फायनली गेलो खवणे बीचला. खवणे बीच मला पर्सनली, म्हणजे मी त्याच्याबद्दलचे फोटोज अँड व्हिडिओज जे बघितलेले ना, त्यावरून मला ते खूप जास्त आवडलेला तो प्लेस, आणि त्याच्यामुळे मग खवणे बीचला जायचं असं आम्ही ठरवलं. आणि मग तिथून आम्ही खवणे बीचला गेलो. आणि खवणे बीचला जाताना असं एक मध्ये एक असा एक पॅच आलेला. ट्रेनला जाऊ दे, कंटिन्यू करूया आपण. काय म्हणत होतो, हां, खवणे बीचला जाताना मध्ये एक असा पॅच आलेला, म्हणजे असा स्ट्रेट रोड होता, दोन्ही बाजूला हे होते, म्हणजे कातळ सडा म्हणतात ना, तसा सडा होता दोन्ही बाजूला. आणि समोर असा मस्त लाल बुंद सूर्याचा सूर्यास्ताला जाताना असा सीन होता तो. म्हणजे असं तुम्ही पाहिलात ना तर असा एकदम, म्हणजे जसे लहानपणी आपण चित्र काढायचो ना, असे डोंगरांच्या मधून सूर्यास्त होतो असा रस्ता, अगदी तसा तो सीन होता. त्यामुळे मला तो खूप आवडलेला आणि मी तो गोप्रोमध्ये थांबून तो व्हिडिओ प्रॉपर असा कॅप्चर करून त्याच्याबद्दल सांगून असं डिस्क्रिप्शन देऊन असा तो व्हिडिओ घेतलेला. पण सोडा. सो त्यानंतर मी गेलो खवणे बीचला, आणि तिथे पोचल्यानंतर कळलं की तिथे कोणत्या तरी म्युझिक व्हिडिओची शूटिंग चालू होती तिथे. म्हणजे कोळी गीताची शूटिंग नुकतीच संपलेली आणि ते लोकं सगळे तिकडचा क्रू पॅकअप करत होता. सो अशा टाईमला आम्ही तिथे पोहोचलो. आणि म्हणजे तिथे एक स्पॉट आहे, तिथून असं थोडं डोंगरावरती जाऊन मग असा व्ह्यू येतो खाली समुद्रकिनाऱ्याचा, आणि त्याच्यामध्ये असे माड येतात. सो त्या प्लेसला जायचं होतं, पण मला कळलं नाही बीचवरतून तिथे कसं जायचं. सो मग मी तिथे नाही गेलो, आम्ही बीचवरतीच थांबून थोडं रिलॅक्स झालो. आणि त्याच्यानंतर, बिकॉज आमचा तो खरं तर राईडचा शेवटचा दिवस होता, त्यानंतर आम्ही मुंबईसाठी निघणार होतो. सो आम्ही असं डिसाईड केलं की आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आमचा राईडचा होता, कोकण राईडचा, तो आम्ही शेअर करायचा. सो त्या व्हिडिओमध्ये आम्ही तो एक्सपिरियन्स शेअर केला.
तो मी खवणे बीचला इथे बॅक वॉटर आहे आणि हा असा समुद्र किनारा आहे इथे सुंदर आणि शांत असा. तिथे तो स्पॉट आहे प्रगतीवरती ते माड दिसतात समोर तिथे. चल इथे सम खाली जाऊया वर नको जाऊया आता. आम्हाला वर जायचं होतं बट उशीर होईल वर जाईपर्यंत. मी तेच खालीच थोडा वेळ समुद्रावर बसतो आणि निघतो. इथे शूटिंग चालू आहे कसली शूटिंग चालू आहे माहीत नाही पण इथे सेट वगैरे लावलेला प्रॉपर. आता पॅकअप चाललं आहे त्यांचं बऱ्यापैकी. मे बी कुठल्या कोळी सॉंगचं शूटिंग असेल ना. सो इथे कोणत्या तरी कोळी सॉंगचं शूटिंग होतं त्यासाठी एवढे त्या टोकापासून या टोकापर्यंत फ्लॅग्स लावले आहेत त्यांनी बऱ्याच रंगाचे आणि हे तुम्ही बॅक साईडला बघू शकता. ॲक्च्युली हा इथे जो डोंगरावरती जो पॉईंट आहे ना जिथे ते माड दिसत आहेत तो मेन पॉईंट आहे इकडे खवणे बीचचा. तिथून असे फोटो येतात खूप छान. आता तिकडे कसं जायचं माहीत नाही आहे आम्हाला. सो आम्ही इथे बीचवरच थोडा वेळ थांबून एन्जॉय करतो. ओके तर आज आमचा शेवटचा दिवस आहे राईडचा. उद्या आम्ही मुंबईसाठी निघणार आहे. सो प्रगती तू मला सांग की आता आपण जवळजवळ 7 दिवस राईड करतो आहे तर तुझा एकंदर एक्सपिरियन्स कसा ॲज अ पिलियन? खूप छान आहे. ॲक्च्युली बीचेस तर खूपच सुंदर आहेत. खूप शांत वाटतं इथे आणि ॲक्च्युअल बीच जे आपले मुंबई आणि जे इकडचे बीचेस आहेत त्याच्याहीपेक्षा इथे खूप प्रसन्न पण वाटतं. आणि मोस्ट ऑफ आम्ही जे टेम्पल वगैरे काही टेम्पल आम्ही अर्ली मॉर्निंगला केले त्याच्यामुळे सुद्धा क्लायमेट पण खूप छान होतं. आणि त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी मिळते राईडला मॉर्निंगला गेल्यामुळे. एनर्जी सुद्धा मिळते आणि मॉर्निंगला आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज जे आपल्याला नाही ऐकायला मिळत जे आपण फक्त टीव्हीवरच ऐकू शकतो. आणि मुंबईमध्ये फक्त पॅ पॅ पे पे एवढेच आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. एक्झॅक्टली. आणि इथे पूर्ण नॅचरल जे काही साऊंड आहेत किंवा जे डोंगर वगैरे आहे किंवा समुद्राची गाजच म्हणा किंवा हा एक्झॅक्टली आम्हाला हे रात्रभर ऐकतं. आमचं जे रिसॉर्ट हॉटेल्स जे आम्ही काही होमस्टे जे काही बुक केलेले ते सुद्धा असे बीच लगतच होते त्यामुळे रात्री अजिबातच म्हणजे काहीच फक्त लाटांचा आवाज ऐकायला येतो बाकी काही नुसतं लाटांचा आवाजसुद्धा खूप सुंदर आणि प्रसन्न करणारा होता रात्रीच्या वेळेसुद्धा. आणि स्पॉट्सबद्दल सांगायचं झालं तर असं कुठलाही स्पॉट्स नाही आहे की नाही गेलो असतो तर बरं तिथे फक्त आमचं काही स्पॉट्स करायचे बरेच स्पॉट्स करायचे राहिलेत कारण की कोकण तुम्ही जितकं फिराल तितकं कमी आहे त्यामुळे आम्हाला वाटतं नाही की 7 दिवसात आम्ही खूप कमी फिरलो असंच वाटतं आहे. आणि असं वाटतं कालच आम्ही राईड चालू केली आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. नाही अजून असं वाटतं की अजून आपल्याला इथं राहायचं. आणि इकडच्या रोडबद्दल काय सांगतील तू? आपण आता मुंबई हायवे पण आपण बऱ्यापैकी दापोलीपर्यंत आलो आणि आता त्याच्यानंतर आपण कोस्टल रोड किंवा गावातनं आलो तर तुला एकंदर रोडची परिस्थिती आणि काय म्हणजे आतले रोड आहेत ना ते अजूनही थोडे कच्चे आहेत. सो सरकारने त्याच्यावरती पण काहीतरी करायला हवं कारण की त्याने आतून गावातल्या लोकांना सुद्धा हेल्प होईल आणि जे आमच्यासारखे जे बटकंटी करणारे आहेत त्यांना सुद्धा खूप सोयीस्कर ठरेल. ओके हा ॲक्च्युली खरंच म्हणजे गावातल्या लोकांचा हिने विषय काढला. आम्ही तर पूर्ण गेअरअप असतो वरपासून खालपर्यंत पॅड्स हेल्मेट रायडिंग जॅकेट पण इकडची जी लोकं आहेत स्थानिक लोकं ती कधी कधी तर विदाऊट हेल्मेट पण एवढ्या बेकार रस्त्यावरनं गाडी चालवतात. सो त्यांची लाईफ आमच्यापेक्षा जास्त डेंजरमध्ये असते या रस्त्यांवरनं प्रवास करण्यासाठी. तर टुरिस्ट लोकांचा विचार जरी तुम्ही नाही केला तरी गव्हर्नमेंटने ॲटलिस्ट स्थानिक लोकांचा विचार करून तरी या रोड वगैरे यांचे ह्याची सुधारणा केली पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. सो तेच आता काय आम्ही राईडचा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर केला. बाकी अजून काही भरपूर स्पॉट्स कव्हर केले टाइम लिमिट ठेवून म्हणजे असंही नाही कुठे ओव्हर स्ट्रेच केलं. पर्टिक्युलर आम्ही टाइम ठेवलेला की बाबा तुम्ही आपण 6 वाजेपर्यंतच फक्त राईड करणार आहे आणि हात दुखला मी हा इकडे या अँगलला धरतो जिथे जाणार आहे तिथे 6 वाजेपर्यंतच फक्त एक टाईम ठेवला की बाबा आम्ही हा 6 वाजेपर्यंतच फक्त राईड करायचं त्याच्यानंतर आपण रेस्ट करायचं. अर्ली मॉर्निंगला उठून म्हणजे राईड स्टार्ट केलेली आहे पण इव्हिनिंगला एक्झॅक्टली अर्ली मॉर्निंग म्हणजे काय काय ठिकाणी तर पाणी 7 वाजता येतं गरम
सो आम्ही 6 वाजताच उठून थंड पाण्याने आंघोळ करून एवढ्या थंडीमध्ये 6 वाजता कुडकुडत आंघोळ करून आम्ही 7 वाजता बाईकवर बसतो. 7:30 आम्ही 7:30-7 पर्यंत आम्ही निघालो. आज तर सकाळी आम्ही 7 वाजता निघालो. सकाळी सागरेश्वराच्या मंदिरात आम्ही 7 वाजता होतो एक्झॅक्टली. पहिलं आपण मंदिराचं आपण दरवाजा आम्ही स्वतः दरवाजा ओपन केला. त्याच्यानंतर मग ते पुजारी वगैरे आले. आम्ही गाभाऱ्यापर्यंत नाही गेलो, पण जो सभा मंडपाचा दरवाजा आम्ही स्वतः उघडून आत गेलेलो आणि दर्शन घेऊन आलो. सो एक माझा अजून एक पॉईंट आहे की तुम्ही जर असे मंदिर वगैरे फिरत असाल किंवा इकडची पर्यटन स्थळं फिरत असाल तर त्या प्लेसचं म्हणजे सपोज आपण मंदिरात जातो तर तसं म्हणजे त्या गोष्टीची आपण व्हॅल्यू जाणून त्याप्रमाणे वागलं पाहिजे तिथे. आता पर्यटन सपोज आता आम्ही किती लोकांना कचरा टाकताना आम्ही एक स्वतः एक उचलले पण आहेत रत्नदुर्गावर. आणि मीठ मुंबरीजवळ एक फॅमिली होती मस्त एक ट्रॅव्हलर करून आलेले आणि असे बस 10-15 जणांची फॅमिली होती आणि ते असेच मस्त त्यांची पार्टी चालली आहे जेवत होते आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरे असे साईडलाच टाकत होते. सो आम्ही त्यांना खूप पोलाईटली सांगितलं की तुम्ही इथे टाकू नका. सांगितलं पण तुम्ही पण तुमचा हक्क आहे, तुमची जबाबदारी आहे. जबाबदारी म्हणण्यापेक्षा हक्काने तुम्ही सांगू शकता तुमचं घर आहे. कारण आम्ही त्यांना खूप पोलाईटली सांगितलं की बाबा तुम्ही हे उचला आणि त्यांनी ऐकलं. त्यासाठी आम्ही त्यांना ॲप्रिशिएट पण केलं की थँक्यू तुम्ही ऐकल्याबद्दल. कधी कधी कोणाला राग येतो की बाबा हे आम्हाला काय शिकवत आहे डॉक्टर, पण असं नाही झालं. त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी उचललं. सो हे असं कोणाला सांगावं लागतं कामा नये. हे ज्यांनी त्याने आपलं ठरवलं ना तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना निसर्ग तो अजून स्वच्छ राहील. तुम्ही राईट स्वतःहून त्यांना पोलाईटली सांगा. ते बरोबरच पोलाईटली सांगितल्यानंतर कोणी असू दे समोर. आम्ही त्यांना एवढं पण म्हटलं जर तुम्हाला नसेल ना उचलायचं तर आमच्या जवळ द्या, आम्ही नेऊन टाकतो डस्टबिन मध्ये. आम्ही ह्या भाषेत त्यांना सांगितलं. सो असंच तुम्ही राहा आणि ह्या वस्तू आपण असं ह्या ज्या वस्तू म्हणण्यापेक्षा हा जो निसर्ग आहे तो आपण असंच जपणूक करू आपल्या पुढच्या पिढींसाठी. आणि आपण जेव्हा मात्र येऊ तेव्हा हे व्हिडिओ जेव्हा आपण बघू तेव्हा आपणच एन्जॉय करू या गोष्टी सगळ्या. सो आता आम्ही जास्त लेक्चर देत नाही, थोडा वेळ बसतो इथे एन्जॉय करतो. ओके चलो बाय. सो मगाशी जसं मी म्हणालो की त्या स्पॉटला आम्ही जे शेअर केलं जो तुम्ही आता व्हिडिओ जे फोटेज तुम्ही आता पाहिलात, सो आम्ही तो आमच्या राईडचा शेवटचा दिवस आहे असं कन्सिडर करून आम्ही ते पूर्ण आमचं मनोगत एक शॉर्ट नाही मोठ्या अख्ख्या व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन केलं आहे प्रॉपरली. ते कसं वाटलं तुम्हाला आणि त्याबद्दल तुमचे थॉट्स मला शेअर करा. पण इथे ट्विस्ट आहे थोडा, तुम्ही आता ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. आपण पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.